नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्यंकटेश ॲग्रोमॉल या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील गीते आपलं सर्वांचं स्वागत करत आहोत. आपण जानेवारीपासून बऱ्यापैकी टोमॅटोच्या लागवड झालेल्या बघतो आहोत. खरं तर फेब्रुवारी महिना आणि त्याच्यानंतरचा मार्च महिना याच्यातही काही प्रमाणामध्ये टोमॅटोच्या लागवडी झालेल्या आपल्याला दिसतात, परंतु साधारण 5 एप्रिलच्या दरम्यानच्या देखील लागवडी आपल्याला चांगल्या पद्धतीनं झालेल्या दिसतात. पण याच्यामध्ये आपण प्रामुख्याने विचार करूया ज्या लागवडी 15 मार्चच्या दरम्यान झाल्यात त्यांच्या आपण एक प्रामुख्याने विचार करूया. खरं तर टोमॅटो पिकामध्ये खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. खरं तर टोमॅटो पिकावर खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन ह्या गोष्टी उत्पादन वाढीवर चांगल्या पद्धतीनं परिणाम करत असतात. खरं तर आपण ह्या गोष्टी प्रामुख्याने लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे, कारण याच्यात काय होतं, आपण पिकाची लागवड झाल्यानंतर पाणी व्यवस्थापन जे आहे आपण याच्यावर प्रभावीपणे काम करताना दिसून येत नाही. याचं कारण असं का त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आपल्याला उपलब्ध नसलेलं ज्ञान म्हणावं किंवा त्याच्याबद्दल असलेले थोडेशा काही लक्षात न येणाऱ्या गोष्टी. याच्यामध्ये आपण बघू शकतो पाणी व्यवस्थापन पिकाला देताना साधारणतः पहिल्यांदा 3 गोष्टी फार महत्त्वाच्या पिकावर परिणाम करत असतात. पहिलं जर आपण याच्यामध्ये बघितलं तर हवामान ही गोष्ट पिकावर पाणी फॅक्टरमध्ये फार महत्त्वाची असते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे जमिनीचा पोत आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे पिकाची वाढीची अवस्था. ह्या 3 गोष्टी पिकाला पाणी देण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. सद्यस्थितीमध्ये बघितलं आपण तर आत्ताच्या काळामध्ये तापमान जर आपण बघितलं गेल्या 8 दिवसापासून 37° सेल्सिअसपासून तर 40° सेल्सिअसपर्यंत आपल्याला जाताना दिसतंय. मग याच्यामध्ये होतंय काय, आता आपले प्लॉट साधारणतः 30 दिवसाचे झालेत, कुणाचे 35 दिवसाचे झालेत. सर साधारण याच्यामध्ये काय होतं, टेम्परेचर वाढल्यानंतर आपल्याला पिकावर लीप कर्ल झाल्याचं दिसतं. पाण्याचा परिणाम कमी असेल तर वाट्या झालेल्या दिसतात. याच्यामध्ये आपण प्रामुख्याने पाण्याचं चेकिंग करणं फार महत्त्वाचं आहे की पाणी आपण याला आता कशा पद्धतीनं दिलं पाहिजे. आपण बघतोय साधारण मुटकं वळायला लागलं तर आपण पाणी त्याला देण्याची गरज आहे, आपण बघितलं पाहिजे. पण काय होतं, थोडंसं आपण पाणी जास्त होतंय का काय, पाणी कमी होतंय का काय याच्या मध्ये अडकून राहून पाण्याचं नियोजन आपल्याला बसत नाही आणि जेणेकरून त्याचे परिणाम आपल्याला ह्या टेम्परेचरमध्ये दिसतात. माझं सांगणं आहे जे आपलं जर सपोज आता हे झाड टोमॅटोचं आपलं झाड आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याची जी कक्षा आहे सावलीची जेवढी कक्षा आहे तेवढी झाडाची मुळं आहे. मग आपण ज्या सावलीच्या कक्षेमध्ये पाणी देणं गरजेचं आहे, मग जेणेकरून झाडाला पूर्ण आता हा बेड आहे तर बघितलं तर आपण ह्या पूर्ण ह्या बेडवर पाणी देणं फार महत्त्वाचं आहे. आता जर ह्या प्लॉट साधारण 20 दिवसाचा आहे याचं मॅनेजमेंट पाण्याचं अतिशय उत्तम पद्धतीनं आपल्याला झालेलं दिसतं तर पाणी बघू शकतो आपण का याला मुटकं वळत नाही, एकदम योग्य असं नियोजन आपल्याला ह्या प्लॉटमध्ये पाण्याचं झालेलं दिसतं. जेणेकरून काय आहे, पाण्याचं नियोजन झाल्यामुळं आपल्याला कुठलंही याच्यामध्ये झाडाचं पान आपल्याला वळलेलं दिसत नाही, प्लॉट हा फ्रेश पद्धतीनं दिसतो. आणि साधारण आता ह्या प्लॉटमध्ये आपण बघितलं तर पाणी पूर्ण बेडवर दिलेलं आहे आणि वापसा कंडिशनवर आलं की परत पाणी दिलं जातं. म्हणजे ह्या गोष्टीचा आपण प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे. याच्यानंतर पिकाची फुलकळीची अवस्था ही देखील पाणी व्यवस्थापनावर फार मोठा परिणाम करते. फुलकळीच्या अवस्थेमध्ये आपण पिकाला पाणी हे चांगल्या प्रकारेच जाणं गरजेचं आहे. जर ह्या काळामध्ये जर पाणी जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं गेलेलं दिसलं नाही तर फुलकळी ही गळण्याची शक्यता, सेटिंगचे परिणाम आपल्याला कमी झालेला दिसतो. तर यासाठी देखील आपण पाण्याचं उत्तम नियोजन करणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, पाणी व्यवस्थापन करीत असताना खत व्यवस्थापन देखील करणं फार महत्त्वाचं आहे. खत व्यवस्थापनमध्ये जर आपण बघितलं, हा प्लॉट खरं तर 20 दिवसाचाच आहे, पण 20 दिवसामध्ये याला योग्य खत व्यवस्थापन झाल्यामुळे आपण बघू शकतो 20 दिवसामध्ये आपल्याला ह्या झाडाला जे फुटवे मिळालेत, बगल फुट ज्या मिळाल्यात
त्या अतिशय सुंदर पद्धतीनं डेव्हलप झालेल्या दिसतात. आपण बघू शकतो झाड ज्या पद्धतीनं वाढलंय त्याच्यासोबतच खालून बगल फूट देखील त्याच्यासोबत वरती आलेले आपल्याला दिसतात. म्हणजे जेणेकरून सांगणं काय आहे, हे हा परिणाम कसा दिसतो की खत व्यवस्थापन योग्य पद्धतीनं झाल्यामुळं ह्या बगल फूट अतिशय योग्य पद्धतीने चाललेले आहेत. तर आपण याच्यामध्ये बघू शकतो सुरुवातीच्या काळामध्ये लागवड झाल्यानंतर फर्टिस कंपनीचं 11-44-11 आहे, हे तुम्ही स्टार्टला सुरुवातीला देऊ शकता. त्याच्यानंतर दुसरं तुमची एक साधारणतः 20 दिवसानंतर 20-17-17 ग्रेड आहे, ती देऊ शकता. त्याच्यानंतर 15-15-30 आहे, ही ग्रेड तुम्ही फुलकळीच्या अवस्थेमध्ये देऊ शकता. 6-45-6 ही ग्रेड ही देखील फ्लावरिंगच्या अवस्थेमध्ये आपण देऊ शकतो. ह्या प्लॉटला आपण अतिशय खत व्यवस्थापनामुळे आपल्याला प्लॉटची उंची एकसारखी दिसते, कुठंही प्लॉट आपल्याला मागे पुढे झालेला दिसत नाही. म्हणून मला सांगणं आहे मित्रांनो, आपण पिकअप टोमॅटोची लागवड करत असताना खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन याच्यावर भर देणं फार महत्त्वाचं आहे. आपण याच्यानंतर पुढील भागामध्ये काय नियोजन कसं असावं आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.